नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकवीस दिवस स्वामींचे हे स्तोत्र बोला तुमच्या सर्व अडचणी संपतील आणि घरात भरभराट येईल स्वामी प्रसन्न होतील स्वामींची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल आणि या गोष्टीचे या उपायाचे या स्तोत्राचे तुम्हाला अनुभवसुद्धा येतील मित्रांनो स्वामींची उपासना आणि स्वामींची सेवा जेव्हा आपण करतो किंवा कोणतीही सेवा आपल्याला दिली जाते आणि आपल्याला मनापासून वाटतं की आपण ही सेवा करावी तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही सेवा करताना कोणत्याही गोष्टीचे वाचन करताना कोणताही मंत्र बोलताना आपल्याला विश्वास हवा त्या गोष्टीवर आणि आपल्या स्वामी समर्थांवर की स्वामी आहेत आणि मी जेही करेल ते मनापासून करेल श्रद्धेने करेल ना की फक्त काहीतरी मिळवायच्या उद्दिष्टाने करेल तर तुम्हीही हे स्तोत्र जेव्हा वाचाल बोलाल तेव्हा मनापासून करा मनोभावाने करा आणि स्वामींवर विश्वास ठेवून करा आता तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे एकवीस दिवस सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही ही सेवा म्हणजे स्तोत्र बोलू शकतात आणि रोज एकही दिवस न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे कोणत्या दिवशी काही समस्या अडचण आली तर तुम्ही तो दिवस सोडून द्यायच्या किंवा ते दिवस सोडून द्यायचे आणि पुन्हा नंतरच्या दिवसांपासून सुरू करायचं पण तुमचे एकवीस दिवस वाढतील तुम्हाला एकवीस दिवस वाढवायचे आहेत मग जेवढे दिवस तुम्ही नाही कराल तेवढे तुम्ही एक्स्ट्रा दिवस करायचे आहेत पण संपूर्ण एकवीस दिवस तुम्हाला हे स्तोत्र बोलायचे आहे आता हे स्तोत्र कोणतं आहे तर मित्रांनो तुम्हाला रोज स्वामींचे अक्कलकोट स्वामी स्तोत्र बोलायचे आहे एक वेळेस तुम्हाला हे स्तोत्र वाचायचे आहे आता हे स्तोत्र कुठे मिळेल कुठून आपण वाचू शकतो तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा तर तुम्हाला लगेचच गुगलवर एक स्तोत्र मराठीमध्ये दिसेल अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्याला एका कागदावर लिहून घ्या आणि रोज ते बघून बघून वाचन करा बस एवढं सोपं काम आहे तर नक्की एकवीस दिवस स्वामींचे हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र नक्की बोला तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद